या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुल्तानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। मनवीत फाउंडेशन सोलापूरच्या वतीने किडनी संदर्भात आजार असलेल्या 10 रुग्णांना किडनी डायलिसिसचं किट देण्यात आलं। सोलापूरमध्ये पहिल्यांदाच सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अशा किटचं वितरण मोफत करण्यात आलं। या किटची किंमत प्रत्येकी एका किटसाठी 1200 रुपये इतकी आहे। एक सिक्स डायलाजर व ट्यूबिंग सेट अशा किटचं स्वरूप असून ज्यांना किडनी संदर्भात आजार आहेत व ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा रुग्णांना हे किट देण्यात येत असल्याचं मनविक फाउंडेशन सोलापूरचे सचिव प्राध्यापक विक्रमसिंह बायस यांनी सांगितलं। बऱ्याच रुग्णांची आर्थिक परिस्थिती बिकट असते। एका रुग्णांना आठवड्यातून एक किंवा एकापेक्षा जास्त वेळा किडनी डायलिसिस प्रक्रिया करावी लागते। अशा रुग्णांचा आर्थिक बोजा कमी व्हावा व त्यांना मदत व्हावी या उद्देशानं हे किट त्यांना देण्यात आलं। या किटचा वापर बऱ्याच वेळेस करता येणार असून त्यांचा फायदा किडनी संदर्भात आजार असलेल्या रुग्णांना होणार आहे। प्रत्येक वर्षी अशा 10 किटचं वितरण गरजू पेशंटसाठी देण्यात येणार असल्याचं प्राध्यापक विक्रमसिंह बायस यांनी सांगितलं। यावेळी मनविक फाउंडेशनचे डॉक्टर मोनिका जिंदे, प्राध्यापक विक्रमसिंह बायस, शिवाजी बंडगर, अनिकेत सर्वदे, निलेश दुगानी, विजय संगोळगी, प्राध्यापक सिद्धाराम विजापुरे हे उपस्थित होते। तर युगंधर हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित वडगावकर सीईओ, डॉक्टर दिनेश कात्रे नेफ्रोलॉजिस्ट, राज अहमद मकाशी, सतीश चिन्नी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिवाजी बंडगर यांनी केलं तर आभार डॉक्टर सविता अय्यर यांनी मानले। मी प्राध्यापक विक्रमसिंह बायस, सचिव मनविक फाउंडेशन सोलापूर। किडनीच्या डायलिसिससाठी लागणाऱ्या किटचे वितरण आज आपण युगंधर हॉस्पिटल इथे करत आहोत। ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा रुग्णांसाठी आपण हे किट आज देत आहोत। एफ सिक्स डायलायझर आणि ट्यूबिंग सेट अशा पद्धतीचे ह्या किटचं स्वरूप असून ह्या किटची किंमत जवळपास 1000 ते 1200 रुपये आहे। 10 रुग्णांना किडनीच्या डायलिसिससाठी आपण आज हे किट या ठिकाणी देत आहोत।